छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. अण्णाभाऊ साठे, रूपलाल महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, रोहिदास महाराज, चापेलाल महाराज, बिरसा मुंडा की. आदरणीय मंच, मंचवर उपस्थित आमचे सगळे मान्यवर आणि जे आज ज्यांच्यासाठी आपण सगळे अमरावतीकर एक ठिकाणी आलो आहे, आमचे नेते, या देशाचे गृहमंत्री आमचे आदरणीय अमित शाहजी, काही वेळात ते आपल्या मंचापर्यंत येणारे आपल्या भेटीकरिता, ते आमचे नेते आहे. आमचे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, ते सुद्धा आपल्या भेटीकरिता आज आपल्या अमरावतीमध्ये येणार आहे. आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे, ते सुद्धा आपल्या भेटीकरिता येणार आहे. आणि राज्यसभाचे मेंबर अनिलदादा बोंडे, माजी मंत्री, माजी पालकमंत्री अनिलदादा बोंडे, प्रकाशदादा पाटील भारसाकडे, रवीभाऊ राणा, प्रवीणदादा पोटे, प्रतापदादा अडसड, सुधाकरजी, सुधाकरदादा कोल्हे, आमदार पाठकदादा, चैनसुखजी संचेती, माजी आमदार, आणि आमचे सागर महाराज, निवेदिताई चौधरी, नितीन भाऊ मावसकर दादा, मोहन महाराज जी, कोरडे दादा आणि चंदूकाका देशमुख, माजी आमदार बुंदिले साहेब आणि अभिजीत जी, अडसूल दादा आणि सगळे माझे माय बाप जोडी जनता इथे बसले, सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. मला माहीत आहे गर्मी खूप आहे, खूप जास्त आहे ना गर्मी, पण आज ज्या सभाकरिता आपण इथे आलो आहे, जर आपला योगदान या इलेक्शनमध्ये कशा पद्धतीने राहिला पाहिजे आणि देशाकरिता योगदान आपण कशा पद्धतीने केला पाहिजे त्याकरिता आज आपण या सभेमध्ये उभे आहो. या जिल्ह्यामध्ये मोठे मोठे नेत्यांना यावं लागून राहिला आहे विरोधी पार्टीच्या. हा सगळं क्रेडिट अगर जर कोणाला जात असन तर माझी अमरावतीची जनतेला आणि माझे मोदीजींच्या नावाची, कारण एवढी मोठी भीती आहे माझ्या मोदीजींच्या नावाची की महाराष्ट्राचे 50-50 वर्षाचे इतिहास ठेवणारे नेत्यांना नवनीत राणा आणि कमळ चिन्ह हा अमरावतीत पडलं पाहिजे त्याकरिता त्यांना अमरावतीमध्ये यावं लागून राहिलं आहे. अरे तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे, अमरावती में क्या खिरेगा? एक बार सगळे महिलांचे हात खूप फ्लेक्सिबल असते बरं, अमरावती में क्या खिलने वाला है? तर मी आपल्याला काही मुद्दे सांगणार आहे. मी आपल्या जिल्ह्याची सून म्हणून, आपली लेख म्हणून, या जिल्ह्याचा या क्षेत्राचा गेल्या 11-12 वर्षापासून प्रतिनिधित्व नाही पण एक परिवार म्हणून मी माझा संघर्ष या जिल्ह्यासाठी केलं आणि गेल्या 5 वर्षापासून या जिल्ह्यासाठी रक्ताचा पाणी कशाला म्हणते आणि प्रत्येक गोष्टी माझ्या जिल्ह्याची इथून ते पार्लमेंटपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या पद्धतीने मी केलं आहे मागे 5 वर्षापासून. जे विमानतळाचा मुद्दा खूप मोठा, सगळ्यांना अपेक्षित होता की विमानतळ माझे अमरावती जिल्ह्यात झालं पाहिजे, ते येणारे काही महिन्यामध्ये अमरावतीमध्ये विमानतळ उडताना आणि विमानतळाचा प्रवास करताना माझी अमरावती पाहणार आहे. ते काम या जिल्ह्यासाठी आपण कमवलेली आहे. अरे देशामध्ये जेव्हा 7 टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या, किती 7 टेक्सटाईल पार्क घोषणा झाल्या, त्यापैकी एक महाराष्ट्राला टेक्सटाईल पार्क भेटली आणि त्यापैकी एक महाराष्ट्र म्हणजे अमरावतीमध्ये ते टेक्सटाईल पार्क आपण आणली आणि येणाऱ्या भविष्यामध्ये त्या टेक्सटाईल पार्कमध्ये 11,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट होणार आहे आणि 2-3 लाख लोकांना त्या कंपन्यामध्ये रोजगार लागणार आहे. अरे खासदार म्हणजे काय असते? खासदाराचे कामं काय असते?
ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षापासून केंद्राचे मोठे मोठे योजना माझे गोर गरीब भाऊ बहिणीपर्यंत पोहोचवण्याचं काम या खासदाराचं आहे. निराधाराचा पगार, श्रावण बाळाचा पगार, मती मंद हँडिकॅप जेवढेही वर्ग या लोक होते, 2019 पहिले त्यांना महिन्याचे फक्त 600 रुपये भेटत होते. किती? फक्त 600 रुपये. आज देशाच्या प्रधानमंत्रींनी गोर गरिबांची मातीमध्ये काम करणारे, रक्ताच्या पाणी शेतामध्ये करणारे गोर गरिबांची आवाज ऐकली आणि ते 600 पासून आपण 1200 रुपये केंद्राकडनं करून आणले आणि राज्याकडनं त्याला 1500 रुपये मंजुरी करून आणली आणि आज श्रावणबाळ, निराधार, मतिमंद, हँडिकॅप लोकांना महिन्याचे 1500 रुपये त्यांना पगार म्हणून, एक सन्मान म्हणून, एक मदत म्हणून आमचे सरकारकडनं भेटत आहे. असेही बरेचसे सरकार या राज्यांनी पाहिलेले आहेत 33 महिन्याची सरकारमध्ये. परवा येऊन गेले असा जर्नली तर कधी त्यांनी मातोश्री सोडली नाही. 33 महिने ज्या मुख्यमंत्रींनी मातोश्रीचे बाहेर पाय ठेवला नाही, आज त्यांना अमरावती यावं लागलं. 5 टर्म ज्यांचा खासदार होता, 5 टर्म ज्या पक्षांनी या अमरावतीचा प्रतिनिधित्व केला, त्यांनी साधी मांग सुद्धा महाआघाडीला केली नाही की अमरावती हा आमचा उमेदवार आम्हाला पाहिजे आणि त्याकरिता अमरावतीची सीट आम्हाला द्या. त्यांना माहीत आहे जो व्यक्ती 33 महिन्यामध्ये अमरावतीमध्ये ज्यांनी पाय नाही ठेवला त्यांना अमरावतीमध्ये त्यांच्या उमेदवाराला पाय ठेवू देणार नाही. त्या भीतीने, त्या भीतीपोटीनी त्यांना अमरावतीचं उमेदवार मागितलं नाही आणि दुसऱ्या उमेदवारासाठी प्रचाराला मात्र अमरावतीमध्ये नक्की ते आले. माझं काम आहे फक्त विकास करणं. बरेचसे लोक येतात आहे, बरेचसे लोक टीका टिप्पणी करताय, पर मी माझे कामावर एवढी एक निष्ठा होऊन इमानदारीने आणि डेडिकेशनने या जिल्ह्यासाठी काम करत आहे तर मला कोणाचंही टीका टिप्पणीचं उत्तर देण्याची गरज नाही. त्यांची पातळी ते खाली करत आहे, मी माझी मर्यादा आणि अंबानगरीची सून, अमरावती नगरी अमरावतीची सून म्हणून मी माझी मर्यादा, माझी संस्कृती कोणाही समोर झुकू देणार नाही आणि वाया जाऊ देणार नाही आणि आपले शब्दाचा बेशब्द होऊ देणार नाही आणि तीच संस्कृती मी पार पाडत आहे. आणि त्याच्याबरोबर शरीफ राम ही राम होगा, शरीफ शरीफ रवीजी, 33 महिन्याची सरकारमध्ये जेव्हा उद्धव ठाकरेजींची सरकार होती या जिल्ह्यामध्ये 2 मिनिस्टर होते. किती? एक माझी नणंदबाई कॅबिनेट मिनिस्टर, नणंदबाई मिनिस्टर कॅबिनेट, आणि दुसरे माझे मोठे बंधू, माझे मोठे भाऊ, दादा ते राज्यमंत्री होते. आणि त्यावेळीस 33 महिन्याची सरकारमध्ये अमरावतीमध्ये पहिल्यांदा मी 12 वर्षामध्ये पहिल्यांदा वाद होताना आणि राईट्स होताना एकमेकाचे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम या जिल्ह्यामध्ये कोणी केला असान तर ते 33 महिन्याची सरकारमध्ये या दोन्ही कॅबिनेट आणि राज्यमंत्री असताना हे सगळी गोष्टी माझी अमरावतीमध्ये घडली. सगळ्यांना आठवत आहे उमेश कोल्हे प्रकरण? आठवतात काय? किती लोकांना उमेश कोल्हे प्रकरण आणि उमेश कोल्हेंचं योगदान आपले समाजाला घेऊन, आपले धर्माबद्दल जे प्रेम, जे आदर, जे प्रचार प्रसार ते करत होते म्हणून त्यांचा गळा कापण्यात आलं. तेव्हा बेरहमीने त्यांना मारण्यात आला आणि तेव्हा हा दोन्ही मिनिस्टर माझी नणंदबाई आणि माझे मोठे दादा यांनी म्हटलं पोलीसवाल्यांना फोन करून की मने तुम्ही काहीच करू नका, फक्त चोरीचा केस म्हणून एक केस दाखल करून हा सोडून द्या आणि चौकशी लावून घ्या, त्याच्यानंतर कोणालाही अटक करू नका. अरे मी माझे नणंदबाईला आणि दादाला सांगते, तुम्ही कॅबिनेट मंत्री असताना आमचे हिंदू विचारवर चालणारे जे लोक होते
त्यांना जेव्हा लोक त्यांचा गळा कापून चालत होते तेव्हा तुम्ही तुमचे राजनीती पोळ्या सेकत होते. अरे नवनीत राणा विचारधारासाठी काम करणारी आहे. आता कोणताही कोल्हे प्रकरण माझी अमरावतीमध्ये आम्ही हू देणार नाही. एवढा शब्द मी माझ्या लोकांना देते. माझी अमरावतीमध्ये लोक म्हणतात की मेलघाटची नवनीत राणाला खूप प्रेम आहे. हाव मला खूप प्रेम आहे. माझे आदिवासी गौडी समाज गौलान समाज मागासवर्गीय समाज जेवढाही मेलघाटमध्ये राहते त्यांना त्यांची प्रत्येक फॅसिलिटी मेलघाटपर्यंत पोचली पाहिजे त्याकरिता नवनीत राणा त्यांच्यावर प्रेम करते. माझे गोर गरिबांचे डोक्यावर छत झाली पाहिजे त्याकरिता नवनीत राणा महिलांसोबत प्रेम करते. महिलांना प्रत्येक महिलांना घर भेटले पाहिजे त्याकरिता इथून ते केंद्र आणि राज्यपर्यंत आम्ही पाठपुरावा करत आहे. आणि आमचे मोदीजीने त्या दिवशी सभामध्ये स्पष्ट सांगितलं की एकही महिलांना बेघर आम्ही राहू देणार नाही आणि येणारे भविष्यामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त महिलांना त्यांचे डोक्यावर छत भेटन ती सरकार आपल्याला हवी आहे. बरेचसे लोक येतात आहे बोलतात आणि चालले जातात आहे. हा काही नगरसेवकचे इलेक्शन नाही आहे. हा काही ग्रामपंचायतचे इलेक्शन नाही आहे. हा काही विधानसभाचा इलेक्शन नाही आहे. हा काही MLC चे इलेक्शन नाही आहे. हे इलेक्शन देशाकरिता खूप महत्वाचं आहे. अरे असेही सरकार आम्ही पाहिले की 33 महिन्यामध्ये जेव्हा मी बोलली हनुमान चालीसा पठण करतो म्हणून तर मला जेलामध्ये टाकलं मुंबईचे जेलमध्ये टाकलं. तर मी त्यांना प्रश्न करते हनुमान चालीसा मुंबईमध्ये वाचायची नाही तर पाकिस्तानमध्ये वाचायची काय. देखो ये भी पॉसिबल है बरं. पाकिस्तान में भी हनुमान चालीसा पठन करना ये संभव है क्योंकि जब तक रहेगा मोदी जी जब रहेंगे अमित शाह जी तो पाकिस्तान में भी और पाकिस्तान को ठंडा करने का काम भी सिर्फ यही दो व्यक्ति ने किया है. जब से मोदी जी और अमित शाह जी ये देश में हैं तब से पाकिस्तान की आवाज देश में नहीं आई है. भारत में नहीं उनकी आवाज चलने दी हमारे मोदी जी ने और अमित शाह जी ने. तो आने वाले समय में इस देश में और आजू बाजू के देशों में भी सबसे ज्यादा जोर पाकिस्तान पे रहेगा कि पाकिस्तान में आने वाले समय में हमारा हनुमान चालीसा वो हो सकता है तो अमित शाह जी के वजह से. 370 जब कलम लगाया था तो OBC ने बोला कि 370 हट ही नहीं सकता. 370 को हटा ही नहीं सकते. 370 हटा तो खून की नदियां बहेंगी. ना ही अमित शाह जी ने खून की नदियां बहने दी ना ही अमित शाह जी ने कश्मीर के लोगों को प्रॉब्लम में आने दिया. जो पत्थरबाजी होती थी उसे भी रुकाने का काम अगर कोई इस देश में किया है तो हमारे देश के गृह मंत्री ते अमित शाह जींनीच केला आहे. कोणामध्ये एवढी दम नव्हता की 370 हटू शकला असता. अरे कश्मीर हा भारताचा अंग आहे ज्याला जोडण्याचं काम या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी आणि आमचे देशाचे आदरणीय गृहमंत्रीजींनी केला आहे. मोदीजी की गॅरंटी आहे की महिलाओं के सर पे घर मिलेगा. मोदी जी की गॅरंटी आहे की इस देश में रहने वाला युवा जो बेरोजगार है उनके हाथों में रोजगार मिलेगा. मोदी जी की गारंटी है कि किसान को सम्मान निधि से लेकर नुकसान भरपाई से लेकर हर वो मदद की जाएगी जिससे किसानों को आने वाला भविष्य उनका मजबूत होगा. मोदी जी की गारंटी है कि आदिवासी क्षेत्र में रहने वाले मेरे भाई बहनों को उनके घरों में व्यवस्थित लाइट और पानी पुरोठा ये हो. ये मोदी जी की गारंटी है. अरे मोदी जी के गारंटी पे क्या आप प्रश्न चिन्ह उठाते हैं. देश में जब फक्त 72 एयरपोर्ट होत्या तर आज 10 वर्षांमध्ये त्याला 150 एयरपोर्ट बनवण्याचे काम आमच्या देशाचे प्रधानमंत्रींनी केलेलं आहे. या मुंबई महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेव्हा फक्त 5 मेट्रो चालायची आज तिथे 20 मेट्रोपेक्षा जास्त कनेक्टिव्हिटी आमच्या या देशामध्ये झालेली आहे. 0 वंदे भारत होत्या आज ते 11 भारत वंदे भारत पेक्षा जास्त वंदे भारत ट्रेन आपल्या
पूर्ण देशामध्ये चालू आहे. 400 फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज 75 वर्षामध्ये होत्या, आज 700 पेक्षा जास्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आमच्या देशामध्ये निर्माण झालेले आहे. इन्फ्रास्ट्रक्चरची गोष्ट करत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर 10 वर्ष, अरे एवढा मोठा गड्डा पाडला ना म्हणा 75 वर्षामध्ये काँग्रेसनी, किती मोठा गड्डा पाडलाय. शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी केलं असान तर हे काँग्रेस सरकारने केली आहे. मोदीजीने तर त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम या देशामध्ये केलं आहे. जेवढे माझे शेतकरी शेतमजदूर लोक इथे उपस्थित आहे, तुम्ही काळजी करू नका, कारण त्या दिवशी देवेंद्र फडणवीसजींनी एक शब्द आम्हाला दिला की जेवढे लोकांचं नुकसान झालं आहे अवकाळी पावसामुळे, आणि संत्र्याचं कपासचं सोयाबीनचे जे भाव आम्ही दोन्ही वस्तूसाठी भेटत नाही त्याच्याकरिता आपण 4000 कोटी रुपये साईडमध्ये ठेवले आहे. ज्या दिवशी आचारसंहिता संपन त्या दिवशीपासून त्याचं वितरण आपण सुरू करणार आहे. ते शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारी सरकार म्हणजे आमची देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांची सरकार जे राज्यामध्ये आहे ते पाठीशी आहे. पण त्याच्यासोबत या देशावर बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने प्रत्येक राज्यात प्रत्येक जिल्ह्याची काळजी करत आहे, त्याकरिता आपण सगळ्यांना मतदान देशाचे हिताकरिता करायचं आहे. करायचं आहे की नाही? सभी को पाणी पिलाओ भाई. पहिले माझे लोकांना पाणी पाजा, मग जेवढे ऑपोजिशनचे लोक आहेत त्यांना हे लोक त्यांना पाणी पाजतील. आणि मी आपल्याला फक्त माझे मायबापांना, सगळ्यांना, महिलांना, माझे युवक मंडळीला, बुजुर्गांना एवढीच विनंती करीन की या मतदारसंघाची लेख आणि या मतदारसंघाची सून म्हणून गेल्या एवढे वर्ष मी संघर्ष करत आहे. 5 वर्ष या जिल्ह्याचे लोकांची मी मान खाली होऊ दिली नाही. आणि एवढा शब्द मी नक्की देते एक सून म्हणून की येणारे 5 वर्ष सुद्धा मी माझे लोकांची मान खाली होऊ देणार नाही. एवढा शब्द मी माझे मतदारांना, माझे परिवारांना, माझे सासरवाडींना एवढा शब्द मात्र मी नक्की देते. आणि किती लोकांना वाटते की मी 2024 परत एकदा खासदार म्हणून त्या पार्लमेंट रिप्रेझेंट केलं पाहिजे, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या. जब तक खून में ये भगवा है, जब तक खून में ये भगवा है, नवनीत राणा किसी के सामने झुकने वाली नहीं है. आणि लोक काही म्हणतात की कोणी कॉम्पिटिशन आहे, जोपर्यंत या भगवाचा रंग फिका पडत नाही तिथपर्यंत या भगवासमोर कोणाचाही रंग चढू शकत नाही. म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करीन की ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई आमचे विचारधारांची लढाई आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे हिताकरिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे शेतकऱ्यांचे हिताकरिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या महिलांच्या डोक्यावर छत आणण्याकरिता आहे. ही लढाई नवनीत राणाची नाही, ही लढाई या देशाचे युवकांचे रोजगारासाठी आहे. ही लढाई तुमची आणि माझी नाही, या देशाचा हिंदुस्तान नाव आज शेवटच्या टोकापर्यंत जिवंत राहायला पाहिजे, ही लढाई त्याकरिता आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना मी नम्रपणे विनंती करते की येणारे 26 तारीख आपल्या सगळ्यांना आपला जोर लावून मेजॉरिटी वोटनी आपण सगळ्यांनी मतदान करावी. आणि जोडही महायुतीचे जोडही पदाधिकारी नेते सगळे या मंचावर उपस्थित आहे, सगळ्यांचे मनापासून मी धन्यवाद करते की आपले उपस्थितीने आम्हाला खूप मोठा धीर भेटते की आम्ही ज्या महायुतीचे उमेदवार म्हणून या क्षेत्रामध्ये मी लढत आहे
पहिल्यांदा कमळ हा सिंबल आमच्या अमरावतीमध्ये आला आहे आणि त्याच्या सोबत आपण सगळे ताकदीने काम करत आहे. त्याच्यासाठी सगळ्यांचे मनापासून मी खूप खूप धन्यवाद करते. आणि एकदा जय श्रीराम. अरे जय श्रीराम. सिंबलचा नंबर काय आहे? माझे देशाचे प्रधानमंत्रीचा नंबर एकच. देशाचे प्रधानमंत्री एकच नंबर. माझी अमरावतीकर आणि अमरावतीच्या विकासाचा नंबर आपले कमळाचा मत कोणत्या नंबरवर होणार आहे? खूप खूप धन्यवाद. आणि सगळे पत्रकारांचाही मनापासून खूप खूप धन्यवाद करते. पोलीस डिपार्टमेंट सगळी उन्हा ताना सिक्युरिटी देतात, त्यांचाही डिपार्टमेंटच्या प्रत्येक व्यक्तीचा मनापासून खूप खूप धन्यवाद करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.